आज मिरजेत श्रीकांत चौक येथे आम आदमी पार्टीचे वीज दर वाढीच्या विरोधात आंदोलन। आम आदमी पार्टीच्या वतीने वीज दर वाढीच्या विरोधात सातत्यपूर्ण आंदोलन करण्यात येत आहेत। सदर विषयी अनेक वेळा निवेदन देण्यात आली, मात्र अद्याप सरकारकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळत नाही, असे आरिफ मुल्ला मिरज तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी यांनी सांगितले। सामान्य जनतेत याबाबत प्रचंड आक्रोश असून देखील राज्य सरकारने यावर कोणत्याही प्रकारचा दिलासा नागरिकांना दिला नाही। आम आदमी पार्टी मिरज यांच्या वतीने मिरजेत श्रीकांत चौक येथे सर्वांनी जमून घंटानाद करून आंदोलन केलं। सदरवेळी आम आदमी पार्टी सांगली जिल्हा यूथ विंगचे अध्यक्ष सागर भोसले, तौफिक हवालदार, निसार मुल्ला, ख्वाजा जमादार, रवी बनसोडे, श्रीकांत चंदनवाले, गौतम वाघमारे, सतीश मोरे, चंद्रकांत यमगर, फयाज सय्यद, विनोद मोरे, जोएब मुल्ला, अमोल पवार हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सदर आंदोलन हे आम आदमी पार्टी पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले। यावेळी आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करून आंदोलन पार पाडले। आदिल मकानदार, तालुका प्रतिनिधी, मिरज। आज आम आदमी पार्टीकडून महाराष्ट्रभर वीज बिल दरवाढी विरोधात महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात येत आहे आणि यासाठीच आम्ही सर्व आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते आज इथे जमलेलो आहोत श्रीकांत चौक येथे। आणि आम्हाला हेच म्हणायचं आहे की शिवसेना जेव्हा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या गायकांमध्ये 100 युनिटपर्यंत हे माफ करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलेले होते आणि आता सरकार सत्तेवर येऊनसुद्धा सरकार वीज बिल माफ करत नाही आहे आणि आम्ही वीज बिल माफीचा आग्रह यासाठी करतो आहे की सध्या करोनाच्या परिस्थितीमध्ये लोकांचा 3-4 महिने लॉकडाऊनमुळे लोकांची परिस्थिती फार हलाखीची झालेली आहे, त्यासाठी सरकारने हे वीज बिल माफ केलंच पाहिजे होतं, पण असे न करता उलट वीज बिलाच्या ह्याच्यामध्ये दरवाढ केली करण्यात आलेली आहे, याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आणि या संदर्भात आम्ही तालुका स्तर, जिल्हा स्तर या स्तरामार्फत आम्ही निवेदने देण्यात दिलेली होती, त्याचबरोबर अनेक प्रकारची आंदोलने केलेली होती, पण अजून देखील सरकारकडून आमची काहीच दखल घेतली जात